जर एक टिपका पाणी सोलापूरचं जर मी घेतलं तर मी राजकारण सोडील, राजकारणात संन्यास घेईल, आमदारकी सुद्धा मी राजीनामा देईल, मंत्रीपदच सोडून द्या. प्राण जाय पर पाणी ना जाय ही आमची ठाम भूमिका आहे. तिथं पाणी घेणार नाही. जर एक टिपका पाणी सोलापूरचं जर मी घेतलं तर मी राजकारण सोडील, राजकारणात संन्यास घेईल, आमदारकी सुद्धा मी राजीनामा देईल, मंत्रीपदच सोडून द्या. एवढं सांगून काही लोकांना निर्वळ ह्यात राजकारण करायचंय आणि काही लोकांना प्रसिद्धी घ्यायची, हा तो त्यांचं माझा तो चूक नाही. आता मी बोलणार नाही तुम्हाला त्या बाबतीत. काय जे आहे ते प्रामाणिक आहे. जी माणसं, जो तालुका, ज्या तालुक्यात आज तुम्ही म्हणतो पुणे शहर वाढते, पुणे शहर वाढल्यामुळे टेलला इंदापूर तालुका आहे, टेलला तुम्ही तिथं पाणी बघा, तिथली शेती उद्ध्वस्त झाली. तर शेती आज पूर्वी पुण्याचं पाणी किती होतं, 9 TMC होतं, नंतर 11 TMC झालं, आज भामासकडसकट आपलं 20 TMC आपण गेलो. शेवटी आता हे नवीन पाणी वाढल्यानंतर, नवीन कोटा वाढल्यामुळं टेलला कुठला तालुका आहे, धरणं तर नवीन वाढलेलं, टेलला कुठला तालुका आहे, इंदापूर तालुका आहे. पाणी कुठल्या तालुक्याला कमी मिळणार, टेलच्या तालुका. मग त्या तालुक्यातल्या, टेलच्या तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळण्यासाठी हे पुण्याचंच सांडपाणी. शेवटी आज पुण्याने जेवढं पुण्याचं पाणी मागणी वाढेल तेवढं 20% लॉसेस धरून 80% पाणी बाहेर सोडलं जाणार. आणि 80% हे पाणी पुणे पिंपरी चिंचवड असेल त्यातलं पाणी आपण 20% सांडपाणी घेतोय. हे इंदापूरचंच जे टेलचं पाणी आमचं पुण्याने पिण्याच्या पाण्याची कोटा वाढल्यामुळं जे इंदापूरचं पाणी कमी झालेलं आहे तेच पाणी आम्ही परत माघारी घेतोय. आता हे कुणाला राजकारण करायचंय, काय करायचं, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.